माझं प्रभा इंद्रबान हारते 824 रायवर पेठ. म्हणजे पाण्याची खूप हे आम्हाला टंचाई. आता हे कमीत कमी तर 60-1 वर्ष तरी झाले पाण्याचे हे झालेले. सगळीकडे चौकड केलेली. आता रवी जवळ तिकडे असल्यामुळे साहेब स्वतः आलेले आहेत. मिळायचं ना 2 वर्षापासून यांनी 12.5 वर्षा जागी फक्त 1100 MLD द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आपला पूर्व भाग पूर्णपणे विस्कळीत होऊन बसला आणि पाणी प्रेशरनी पण कमी, कारण पर्वतीवरून इथे येतो टाक्या राहतात. तोच बदल घडवण्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन सांगतोय की आता पाणी जर वाढत, धरणं भरलीत मग पाणी द्यायला काय हरकत आहे. मग त्यांच्या भागामध्ये तिथं 24 तास पाणी द्यायचं आणि ह्या भागामध्ये 2-1.5 तास पाणी द्यायचं. जर हा बदल घडवायचा असेल तर तुम्हाला बदल घडवा लागेल ताई. आणि आम्ही निश्चित सगळ्यांना मी आपल्याला पूर्वी सुद्धा सांगितलं होतं की या कसबा मतदारसंघामध्ये फिरत असताना नागरिकांकडनं, मतदारांकडनं पाण्याबाबत खूप काही तक्रारी येत आहेत. पाण्याचं ज्या वेळेला ह्या पुणे शहराला 1250 MLD पाणी पाहिजे होतं ते तुम्ही 1100 आणलं आणि पंपिंगच 2 तासाचे कमी केली, त्यामुळे प्रेशर पण येत नाही आणि पाणीही कमी मिळतं. तर हे सगळं गोष्टी जर आपल्याला सोडवायच्या असतील तर ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भाजपला धडा दाखवावा लागेल. 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला धरणं अर्धी होती त्याही वेळेला आम्ही बरोबर व्यवस्थित प्रेशरनी पाणी देत होतो. 2017 भाजप ज्या वेळेपासून महानगरपालिकेच्या सत्तेत आली तेव्हापासून हा पाण्याची आरडाओरड सुरू झाली. आपण पाहिलं असेल की रस्त्यावरनं पाणी वाहतंय, धरणं भरून वाहतात पण लोकांच्या नळाला पाणी येत नाही. जर ह्या सगळ्या गोष्टीतनं पाहिजे म्हणून माझा एकच संदेश असेल या सर्वांना की या कसब्यामधल्या ह्या ज्या समस्या जर सोडवायच्या असेल तर तुम्हाला मुक्ता नाही मुक्तता पाहिजे, एवढं लक्षात घ्या. पाण्याचा कळीचा मुद्दा आहे, त्याच्यानंतर रोजगार कळीचा मुद्दा आहे, मंदी हा कळीचा मुद्दा आहे, रविवार पेठेमधल्या व्यापाऱ्यांचा कळीचा मुद्दा आहे. अनेक 25 वर्षामध्ये एक व्यक्ती एका पक्षाने इथं काही केलंच नाही ना, तो सर्व बॅकलॉग भरून देण्यासाठी आता आम्हाला सर्व कष्ट करायचे आहेत.